राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे 2 दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावरती आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील दरेया मूळ गावी त्यांचा मुक्काम आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथजी शिंदे यांचा हा इथला दुसरा दौरा आहे. मागील दौऱ्याच्या वेळी पावसाळा असल्याने त्यांना आपलं कुलदैवत असलेलं आणि 7 गावांचं श्रद्धास्थान असलेल्या उतेश्वर देवाचे दर्शन घेता आले नाही. या दौऱ्याच्या वेळेस मात्र त्यांनी सायंकाळीच्या सुमारास उतेश्वर देवाचे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेत ग्रामदेवाच्या चरणी लीन झालेले आहेत. यावेळी गावकऱ्यांनी गावाचे सुपुत्र जल्लोषात स्वागत केलंय. मुख्यमंत्री गावी आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आणि समाधान आनंद मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा तिथे उत्तेश्वरला आलो, कारण पावसामुळे तिकडे येता आलं नाही. आज योग आलाय अगदी मनोभावी पूजा झाली आहे, भक्ती झाली आहे, समाधान एक श्रद्धास्थान आहे आमच्या सगळ्यांना शुभेच्छा भेटतो. काय मागणं काय देवाला सगळं माहिती, मागायला लागत नाही. या राज्यातल्या जनतेला सुख समाधान आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस समाधानाचे एवढेच इच्छा आहे. राज्यातला बळी राजा शेतकरी सुखी होऊ दे, सगळे समाज घटकांना त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे दिवस समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे. हेच आणि या राज्याची भरभराट होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्याचा विकास वेगाने होऊ दे. एवढंच बाकी काय त्यांनी पूर्णपणे देखील प्रकल्प आपल्याकडे येत आहेत. मी आणि ते सातत्याने प्रयत्न करतो आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब, त्याचबरोबर सहकार गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क आहे. त्याचबरोबर इतर जे काही संबंधित विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याशी देखील आमचा सातत्याने राज्याच्या विकासाबद्दल आम्ही संपर्कात असतो. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये लवकरच मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील. जे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असं जे काही आरोप सुरू आहे म्हणजे त्या बाबतीमध्ये त्याला जबाबदार कोण आहे हे मी काय आता बोलणार नाही. ते विस्तृतपणे उपमुख्यमंत्री महोदयाने आणि आमच्या उद्योगमंत्र्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं